आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप उमेदवारांना विजयी करा, माजी सरपंच अर्जुन काळे प्रभाग 7 मध्ये प्रचारात भाजपची मुसंडी. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत प्रभाग 7 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. प्रभाग 7 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख आणि सौ सुवर्णा अरुण कांबळे हे दोन सक्षम उमेदवार देण्यात आलेत. ताज्या दमाचे आणि नौके असले तरी अत्यंत लहान वयापासूनच समाज करण्याची आवड असणारे श्रीवर्धन माने देशमुख हे प्रभागातील मतदारांना जवळचे आणि आपलेसे वाटत आहेत. वयाने लहान असल्याने आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी श्रीवर्धन माने देशमुख यांना कधीही कुठेही बोलू शकू याची खात्री इथल्या ज्येष्ठ नागरिकांना आहे. 15 वर्षात तेच ते कारभारी आणि त्याच त्या समस्या या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन माने देशमुख यांच्यासारखा नवा चेहरा आणि पाठीशी भाजप सारखा सक्षम पक्ष असल्याने प्रभागातील समस्या तातडीनं सोडवल्या जातील असा इथल्या महिला वर्गाचा विश्वास आहे. तर युवा पिढीचं नेतृत्व करून युवकांसाठी प्रभागात काहीतरी ठोस काम उभं करण्यासाठी भाजपची दमदार मदत पाहता युवक वर्गाची पसंती श्रीवर्धन माने देशमुख हीच आहे. त्यामुळे प्रभाग 7 मध्ये श्रीवर्धन माने देशमुख यांना ज्येष्ठ नागरिक युवक युवतींसह महिला वर्गाचाही वाढता पाठिंबा मिळत आहे. शिरोळचे माजी सरपंच अर्जुन काळे यांनीही सर्वांगीण विकास हवा असेल तर भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं मतदारांना आवाहन केलं आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 7 मधून संदीप इंगळे. नमस्कार, मी श्रीवर्धन शिवाजीराव माने देशमुख प्रभाग क्रमांक 7 ब मधून भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवित आहे. माझे चिन्ह आहे कमळ, तसेच सौ सुवर्ण कांबळे प्रभाग क्रमांक 7 अ मधून भारतीय जनता पार्टीतून निवडणूक रिंगणात आहे, त्यांचंही चिन्ह कमळ आहे. पृथ्वीराज यादव नगराधिपदाचे उमेदवार आहे. तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने कमळ या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजय करावी. वार्ड क्रमांक 7 मधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव आणि कांबळे वहिनी आणि श्रीवर्धन देशमुख यांना मतदारांनी प्रचंड मताने निवडून द्यावा असे मी विनंती करतो.